आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जागतिक पर्यावरण दिनीच सांडपाणी थेट पंचगंगेत. कोल्हापुरातील जयंती नाल्याचे पाणी मिसळले पंचगंगेत. जागतिक पर्यावरण दिनादिवशीच कोल्हापुरातील जयंती नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करता पंचगंगेत सोडण्यात येत होते. याबाबत प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आवाज उठवत मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री तसेच महसूल अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सध्या जिल्ह्यात सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागतिक पर्यावरण दिनादिवशीच कोल्हापुरातील जयंती नाल्यासाठी सांडपाणी सकाळपासूनच कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. रात्री उशिरापर्यंत हे सांडपाणी नदीत मिसळत होते. सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी कार्यवाही करण्याची मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेच्या वतीने महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत याबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने याबाबतची माहिती संस्थेने मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे ईमेलच्या माध्यमातून पाठवून कार्यवाहीची मागणी केली आहे. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप इंगळे.